नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोविड कवच वैयक्तिक कर्ज योजना तर बघा कोविड हा जो आजार आहे या आजारामुळे अनेक कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झाले त्रस्त झालेले आहेत आणि ह्या आजारासोबत आर्थिक स्थिती सुद्धा नाजूक झालेली आहे तर ह्या स्थितीतून लोकांना मदत व्हावी या हेतूने भारतीय स्टेट बँक शाखा भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने कोविड कवच वैयक्तिक कर्ज योजना या ठिकाणी नवीन प्रकारची योजना आणलेली आहे या योजनेसंदर्भातील माहिती आपण आता यामध्ये पाहणार आहोत तर बघा ही जी कर्ज योजना आहे ही वैयक्तिक स्वरूपाची असून या कर्जाची मर्यादा बघा रुपये पंचवीस हजार ते रुपये पाच लाखापर्यंत या योजनेमार्फत आपल्याला कर्ज मिळू शकते जी कर्ज आपल्याला मिळणार आहे या कर्जासाठी आपल्याला त्या कर्ज रकमेवर व्याजदर त्या ठिकाणी आकारण्यात येणार आहे आता ही वैयक्तिक स्वरूपाची कर्ज योजना आहे परंतु ही योजना आपल्याला घेण्यासाठी काही निकष बँकेचे आहेत त्यातील हा महत्वाचा निकष आहे की बघा दिनांक एक एप्रिल एकवीस नंतर कोविड एकोणावीस बाधितांना लक्षात अथवा त्यांचे कुटुंबियांना भारतीय स्टेट बँकेद्वारे नियम व अटींच्या अधीन राहून वैयक्तिक कोविड कवच कर्ज मंजूर होऊ शकणार आहे तर बघा महत्त्वाचं आहे की आपल्याला कोविड आजार हा एक एप्रिल दोन हजार एकवीस नंतर झालेला पाहिजे तर ही कर्ज योजना यात प्रामुख्याने दोन भाग पाडलेले आहेत त्यातील पहिला भाग आपण पाहणार आहोत की पगारदार व्यक्तींसाठी की ज्या व्यक्तींचे पगार हे बँकेमार्फत होतात भारतीय स्टेट बँकेमार्फत त्या पगारदार व्यक्तींसाठी योजना कोणत्या स्वरूपाची असणार आहे ते आपण पाहूयात तर बघा हे जी पगारदार व्यक्ती आहेत हे पगारदार व्यक्तींचं वय पंचवीस ते अठ्ठावन्न या दरम्यान असलं पाहिजे महत्त्वाचं आहे पंचवीस ते अठ्ठावन या दरम्यान मध्ये त्या व्यक्तीचं वय असलं पाहिजे आणि दुसरी अट अशी आहे की दरमहा रुपये पंधरा हजार रुपये वेतन बँक खात्यात सहा महिने जमा झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे गत जे सहा महिने आहेत या सहा महिन्यामध्ये आपल्या बँक खात्यावर दरमहा रुपये पंधरा हजार रुपये वेतन झाल्याचं प्रमाणपत्र ज्याला सॅलरी स्लीप म्हणतो आपण म्हणजे आपल्या कार्यालयाची त्या ठिकाणी बँकेकडे देणं यासोबत आवश्यक आहे तसेच कोविड झाल्याचा पुरावा मग त्यात आर टी पी सी आय रिपोर्ट असतील तुमचं सी टी स्कॅन रिपोर्ट असेल इतर ब्लड रिपोर्ट असतील अशी सर्व कागदपत्रे त्या पुराव्या दाखल त्या ठिकाणी आपल्याला या केससोबत सादर करावे लागणार आहेत तसेच बँक बैंक मागणी बँकेने मागणी केल्याप्रमाणे आणि वैद्यकीय उपचाराची कागदपत्रेसुद्धा आपल्याला या सोबत द्यावी लागणार आहेत बघा पगारदार व्यक्तींसाठी काय वय पंचवीस ते अठ्ठावन्न असणे आवश्यक आहे द मागील सहा महिन्यात रुपये पंधरा हजार रुपये एवढं वेतन दरमा जमा जमा होणे आवश्यक आहे कोविड झाल्याचा पुरावा आणि वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे एवढी पगारदार व्यक्तींनी सादर करायची आहेत आता हे झालं पगारदार व्यक्तींसाठी मग जे आता इतर जे बँकेचे खातेदार असतात ज्यामध्ये शेतकरी वर्गाचा समावेश असेल व्यापारी वर्गाचा समावेश असेल हे जी इतर मंडळी आहे की ज्यांची त्या बँकेसोबत व्यवहार आहेत स्टेट बँकेसोबत या बँकेच्या खातेदारांसाठी सुद्धा या योजनेचा या कर्ज योजनेचा लाभ होऊ शकतो तर त्यासाठी अट आहे की त्यांचे मागील सहा महिने बँक खात्यावर दरमहा रुपये पंधरा जमा असले जमा झालेले पाहिजे किंवा जर समजा मा मागील सहा महिन्यात दरमहा पंधरा हजार जमा नसतील तर ज्या मागील सहा महिन्यात जो एकत्रित बँक व्यवहार झालेला आहे त्या व्यक्तीचा त्या व्यवहाराच्या पट कर्ज त्या ठिकाणी बँकेमार्फत मंजूर होऊ शकते व हे कर्ज तीनपट जरी असलं तरी ते पाच लाखाच्या मर्यादेच्या आतच त्या ठिकाणी मंजूर होणार आहे यांच्यासाठी सुद्धा कोविड झाल्याचा पुरावा आर टी पी सी आर रिपोर्ट वगैरे जे असतील ब्लड रिपोर्ट असतील व इतर कागदपत्र जे असतील कोविड झाल्याचे पुरावे दाखल हे सुद्धा त्या ठिकाणी दाखल करावे लागणार आहेत आणि बँकेने मागणी केल्याप्रमाणे तसेच वैद्यकीय उपचार कागदपत्रे यांनासुद्धा त्या का ठिकाणी सादर करावे लागणार आहेत आपण बघितलं बघा पगा पगारदार आणि बँक खातेदारांसाठी या पद्धतीने या कर्ज योजनेचा आपल्याला लाभ होणार आहे तर मित्रांनो आता महत्वाचं झालं कर्ज तर आपल्याला मिळ मिळणार परंतु या कर्जाची परतफेड कशी असणार आहे याबाबत आता आपण पाहूया तर बघा कर्ज परतफेड साठ समान हप्त्यात करावी लागणार असून बघा साठ समान हप्त्यात म्हणजे कर्ज मर्यादा ही पाच वर्षासाठी हे कर्ज आपल्याला बँकेकडून मिळणार आहे व या पाच वर्षात आपल्याला साठ समान हप्त्यामध्ये हे कर्ज आपल्याला दरमहा याचा भरणा करावं लागणार आहे परंतु जर एखाद्याने मुदतपूर्व जर या कर्जाचा भरणा केला बँकेमध्ये तर त्या कर्ज भरण्यास बँकेकडून कोणतेच प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी लागणार लागणार नाही आहे तर मित्रांनो बघा अतिशय महत्वाची योजना आहे आपल्याला आर्थिक परिस्थितीत मदत करण्यासाठी बँकेमार्फत ही योजना या ठिकाणी कर्जाची आणल्या गेलेली आहे आता या व्यतिरिक्त आणखी काही जर माहिती असेल तर ती आपण आपल्या जवळची जी स्टेट बँक आहे त्या बँकेशी तुम्ही संपर्क करून ती माहिती आप त्या बँकेच्या व्यवस्थापकाकडून तुम्ही मिळवू शकता तर मित्रांनो याच पद्धतीची माहिती मी आपल्या माझी शाळा माझी कार्यालय या यूट्यूब चॅनलवर देत असतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद